जळगावातला मानाचा गणपती म्हणून 41 वर्षाची परंपरा असलेल्या शिवा गणेश मंडळाची ख्याती आहे. यावर्षी या मंडळाने रामेश्वरम येथील प्रभू श्रीरामांनी स्थापन केलेल्या शिवलिंगाचा देखावा सादर केला आहे. हा देखावा पाहण्यासाठी भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असते. 41 वर्षाची परंपरा असलेलं गणेश मंडळ म्हणजेच शिवा गणेश मंडळ, मानाचा गणपती म्हणून या गणेश मंडळाची ख्याती आहे. मंडळाचं हे 41वं वर्ष असून यंदा मंडळाने रामेश्वरम येथील प्रभू श्रीरामांनी स्थापन केलेल्या शिवलिंगचा देखावा या मंडळाने सादर केला आहे. हा देखावा पाहण्यासाठी भाविकांनी एकच गर्दी केली. शिवा गणेश मंडळाने आतापर्यंत अनेक आरास साकारलेले आहेत. यात मेक इन इंडिया, बेटी बचाओ बेटी पढाओ, महादेव मंदिर, कुंभमेळा मंडळाची कुंभमेळा आरास ही सर्वात जास्त भाविकांच्या पसंतीची आरास होती. शिवा गणेश मंडळ वर्षभरात अनेक उपक्रम राबवत असते. रक्तदान शिबिर, झाडे लावा झाडे जगवा, बेटी बचाओ बेटी पढाओ असे अनेक उपक्रम हे मंडळ वर्षभर राबवत असतं. यावर्षी केरळ येथे झालेल्या अतिवृष्टीच्या ठिकाणी मंडळाने मदत दिलेली आहे. या मंडळात एकूण 300 कार्यकर्त्यांचा सहभाग असतो. नवसाला पावणारा हा बाप्पा आहे अशी भाविकांची ख्याती आहे. सर्वांगी सुंदर उडसंदुराचे संधे जळते माय मुक्तावराचे जय देव जय देव जय मंगलमूर्ती श्री राजमूर्ती दर्शन मात्रे माने स्मरणे मात्रे मा कामना पूर्ती जय देव जय देव रत्न कतदा पारा तुझ गौरी कुमरा चंदनाची ओटे कुमकुम केसर दरवर्षी आम्ही लोकांना प्रबोधन करण्यासाठी धार्मिक आरस नेहमी ठेवत असतो. आता त्याच्यामध्ये बेटी बचाव, मुलांना शिक्षणाचं, सामाजिक कार्यक्रम, काही पाणी बचावचा कार्यक्रम, मेक इन इंडियाचा आम्ही कार्यक्रम घेतलेला आहे. व्यसनमुक्तीचा आम्ही हे घेतलेलं आहे प्रोजेक्ट. असे विविध कार्यक्रम करत राहतो आणि लोकांना एक नवीन म्हणजे
भावनिक लोकांना करत राहतो, आणि दरवर्षी आम्ही नवीन नवीन आरस देवाची करून लोकांना एक म्हणजे देवाकडे वळण्याकरता आणि त्यांना एक त्यांच्या तोंडातलं देवांचं नाव निघे जे अशी आम्ही आरस दरवी म्हणजे आज आमच्या 39 वर्षापासून आम्ही आरस केलेली आहे. त्याच्यामध्ये आम्हाला 20 वर्ष पहिल्या नंबरचा प्राईज मिळालेला आहे. जळगाव जिल्ह्याचा आम्हाला आम्ही कुंभमेळ्याची एक आरस केली होती, त्यावेळेला आम्हाला जळगाव जिल्ह्याचा प्रथम पारितोषिक मिळालेला आहे. मणियारजी काय सांगणार, आतापर्यंत अनेक देखावे मंडळाने साकारलेले, मागच्या वर्षी तुम्ही मेक इन इंडियाचा देखावा इथं साकारला होता. ज्याप्रमाणे नरेंद्र मोदी सरकारने डिजिटल इंडिया याकडे जास्त भर दिलेला आहे, आणि यावर्षीही तुम्ही गणरायाची विलोभनीय मूर्ती साकारली, काय सांगणार? गणपतीची मूर्ती ही शाळू माती आणि चंदनाच्या लाकडापासून बनवली आहे. लोकांना हे दाखवायचं आहे की प्रकृतीच्या विरुद्ध नका चालू, आपण प्रकृतीला बरोबर घेऊन चला तर कोणालाही त्रास होणार नाही, हा त्रास आपल्यालाच होणार आहे. आणि दरवर्षी आम्हाला नवीन नवीन करायचा एक उपक्रम असतो की लोकांना नवीन भावना, नवीन काहीतरी प्रोजेक्ट यायला पाहिजे डोळ्यासमोर लोकांच्या. या उद्देशाने आम्ही गणपतीची स्थापना करतो आणि देवाला चांगलं लागेल आणि आपल्या माणसाला चांगलं लागेल हेच आम्ही करायची कोशिश करतो. त्यांच्यासाठी तुम्ही आले जे लोक रामेश्वर ज्योतिर्लिंग स्थापनेचा आम्ही देखावा सादर केलेला आहे. जर भगवान श्रीरामांनी राम ज्योतिर्लिंग जे रावण जेव्हा लंकेत घेऊन जात होता आपल्या सर्वांना माहितीच आहे, तर ते भगवान श्रीरामांनी रामेश्वर इथे राम ज्योतिर्लिंगची स्थापना केली होती आणि तिथं त्यांना लंका पार करण्या लंकेला जाण्यासाठी सेतू बांधला होता. यासाठी सेतू बांधला सागरी ही आरास आम्ही सादर केलेली आहे. गांधी यांनी केरळला 3 लाखाचं डोनेशन पाठवलेलं आहे आणि आमचे ही जे आरास आहे याचे आर्किटेक्ट यांचे लहान बंधू आहे गोविंद मणियार, ते दरवर्षी पूर्ण मेहनतीने पूर्ण आरास कटिबद्ध तयार करतात. यावर्षी ते पुढच्या वर्षी काय करणार याच्यासाठी ते मुंबईला 2 दिवसापासून त्यांनी स्थळ ठोकलेलं आहे. लालबागचे त्यांनी दर्शन केलेले आहे आणि ते काहीतरी नवीन घेऊन येणार तिकडनं आणि ते आम्ही पुढच्या वर्षी. तसेच शिवा गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये जल्लोष करत गणरायाला अखेरचा निरोप दिलेला आहे. या मंडळाच्या यशस्वीतेसाठी अध्यक्ष अजय जैन, उपाध्यक्ष वर्धमान भंडारी, सेक्रेटरी महेंद्र गांधी, खजिनदार किशोर येवले आदी मान्यवरांसह आदी पदाधिकाऱ्यांनी सहकार्य केले.